नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शिवप्रसाद मांगले, तालुका कृषी अधिकारी खंडाळा, जिल्हा सातारा। मी आपणास विनंती करतो, आज महाराष्ट्र शासनाची कैलासवासी गोपीनाथ मुंडे जनता अपघात विमा योजना आहे। या योजनेतून जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाला, उदाहरणार्थ शेतात काम करताना बैलानं मारलं किंवा विहिरीत पडून मृत्यू झाला किंवा इलेक्ट्रिसिटी शॉक लागला किंवा वीज पडून किंवा वाहनाचा धक्का वाहनाखाली आलं, अशा पद्धतीनं सर्पदंश आहे अशा पद्धतीनं जर काय विषबाधा झाली अशा पद्धतीनं जर ज्यावेळेला काय अपघात होतात त्यावेळेला त्या कुटुंबाला अनुदान विम्याचं अनुदान मिळावं म्हणून आपल्याकडे कैलासवासी गोपीनाथ मुंडे जनता अपघात विमा योजना आहे। त्याच्यामध्ये 2 लाख रुपये शेतकऱ्याला असं दुर्दैवानं काय घडलं तर त्याला ते त्याच्या कुटुंबाला ते वारसाला ते मिळतं। परंतु यामध्ये त्रुटी अशी होती की या अपघात विमा योजनेत फक्त शेतकरी असेल तर आणि तरच त्याचा शासन त्याचा विमा हप्ता भरत होतं। परंतु जर शेतकरी कुटुंबातील काही सदस्य असतील, म्हणजे समजा कुटुंबातलं त्या शेतकऱ्यांची पत्नी असेल किंवा त्यांची मुलं असतील, तर यांच्या बाबतीत किंवा भूमिहीन शेतमजूर आहेत, ज्याचं कुटुंब शेतीवरच आहे पण स्वतःची शेती नाही, सातबाराच नसल्यामुळं ह्या ह्यांचा अपघात विमा योजनेत सहभाग घेता येत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी माननीय पंतप्रधान महोदयांनी पंतप्रधान अपघात विमा योजना चालू केलेली आहे। आणि ह्या अपघात विमा योजनेची जो कालावधी आहे तो 1 जून ते 31 मे असा आहे। ह्याच्यामध्ये कोणाला सहभाग घेता येतो तर कुटुंबातील सदस्य, पण ज्याचं वय 18 ते 70 या दरम्यान आहे अशा अशा त्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी ही योजना लागू आहे। यात काय करायचं आहे आपल्याला, तर याच्यामध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खातं काढणं किंवा राष्ट्रीयकृत बँकेत खातं काढणं नसेल तर असेल तर त्याच्यामध्ये आणि असेल किंवा नवीन काढलेल्या खात्यामध्ये किमान 12 रुपये असले पाहिजेत आणि एक अर्ज भरून द्यायचा आहे की तो अर्ज भरून दिल्यानंतर शासन ते बँक तुम्हाला त्यातले 12 रुपये जे आहेत ते विमा कंपनीला भरलं जातं। जर भविष्यात असं काही दुर्दैवानं घडलं तर त्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबाच्या वारसाला किंवा कुटुंबातले इतर सदस्यांना ती जी काय 2 लाख रुपये जी रक्कम आहे ती जी 2 लाख रुपये रक्कम ही मिळू शकते। त्यामुळं माझं शेतकरी बांधवांना किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शेतमजुरांना असा आवाहन करतो मी की ह्या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा। जेव्हा एखाद्या कुटुंबातला कर्ता किंवा एखाद्या कुटुंबातला सदस्य गेल्यानंतर दुर्दैवानं जर तसं झालं तर त्या कुटुंबाची किती वाताहत होती हे आपण रोज बघतोच, पण जर फक्त 12 रुपये भरून जर आपल्याला एवढा फायदा होणार असेल तर मला वाटते ह्या कुटुंबांनी हा विचार त्यावर करावा किंवा काही सामाजिक कार्य करणारी मंडळी आहेत, काही गावात युवक मंडळ आहेत, काही गणेश मंडळ आहेत, काही महिला मंडळ आहेत, काही बचत गट आहेत, यांनी ह्या संदर्भात आपल्या बचत गटांना आपल्या गणेश मंडळातील सदस्यांना गावातल्या लोकांना ज्या आहेत ते या सगळ्यांना ही योजना सांगावी आणि हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत किंवा राष्ट्रीय बँकेत खातं काढून त्यात 12 रुपये भरावे। ह्याची शेवटची तारीख आहे 31 मे, 31 मे नंतर ही योजना म्हणजे बंद होईल, त्याच्या पुढच्या वर्षासाठी चालू होईल। त्यामुळं पुढचं वर्ष आपल्याला 1 जून 2018 31 मे 2019 या कालावधीमध्ये जर आपल्याला विम्याचं संरक्षण आवश्यक असेल तर 31 मेपूर्वी हे काम करावं आणि त्याचा अर्ज भरून बँकेत द्यावेत, 12 रुपयाचा हप्ता तो भरावा, असं मी आपल्याला कळकळीचं आवाहन करतो आणि या आव्हानाला आपण प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद।